केटरिंग कॉलेजमधील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरकडून पाठवण्यात आलेल्या 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलनं 4 तास ताटकळत ठेवलंय. कुंभारी परिसरातील नवीन विडी घरकुलमध्ये राहत असलेली एक महिला 26 दिवसांपूर्वी प्रसूत झाली होती. तिचा पती आणि तिचं 26 दिवसांचं बाळ या तिघांना धर्मवीर संभाजी तलावाजवळील केटरिंग कॉलेज या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना सिव्हिलकडं पाठवण्यात आलं. परंतु ते जेव्हा सिव्हिलमध्ये आले तेव्हा त्यांना दाखल करून घेतलं गेलं नाही. तब्बल 3 ते 4 तास हे तीनही रुग्ण बाहेरच ताटकळत उभे होते. ही माहिती कळताच नगरसेवक बाबा मिस्त्री आणि नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी ताबडतोब येऊन उपचारासाठी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास भाग पाडलं. दरम्यान नगरसेवक बाबा मिस्त्री आणि गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केटरिंग कॉलेजमधल्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त करत कोणतीही माहिती न घेता सिव्हिलला कसं पाठवण्यात आलं असा सवाल उपस्थित करत या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. ते नवीन घरकुलमधली पेशंट आहे, ते नवरा अजून बायको अजून बाळ हे तिन्ही पॉझिटिव्ह आहेत. त्यांना केटरिंग कॉलेजमध्ये ठेवले होते. पॉझिटिव्ह पेशंट असल्यामुळं तिन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळं त्यांना केटरिंग कॉलेजचे अधिकारी काय केले, त्यांना तुम्ही जावा सिव्हिलला म्हणून तिघांना पाठवून दिले. परंतु माझा मत असा आहे की आपण एका ठिकाणी हे आजाराला साखळी तोडण्यासाठी प्रत्येक अधिकारी प्रत्येक नागरिक प्रयत्न करतात, परंतु ह्यांनी हे त्यांना लक्षात राहिलं नाही का? आज 3 पॉझिटिव्हला आपण वाऱ्यावर सोडले तर ह्यांचा शहरामध्ये जाऊन किती फैलाव करतील हे यांच्या लक्षात आलं नाही का? आज ते इथं येऊन सकाळीपासून बसले, सिव्हिलला जागा शिल्लक नव्हती. त्या बाईला बाळाला ॲडमिट घेऊन घ्यायला तयार होते शिव, पण बाईला ठेवायला जागा नव्हती. मग आम्ही आता मी गुरुशांत येऊन डॉक्टर प्रसादला विनंती केलं, मग त्या आईला अजून बाळा इथं ॲडमिट केले. आता तर माझा मत असा आहे की अशी परिस्थिती असताना सिव्हिलमध्ये 122 पेशंट ॲडमिट सध्या, तरी जागा नसल्या तरी एक जागा आम्ही तिथं तयार करून दिली. त्याला सांगायचा माझा एकच आहे की आज पॉझिटिव्ह पेशंटला तुम्ही वाऱ्यावर सोडतो, मग ह्याच्यावर कारण व्हायला पाहिजे. ते केटरिंग कॉलेज इथल्या क्वारंटाईन सेंटरला ॲडमिट होते, त्यांना बाळासाठी उपचाराची गरज आहे, गरोदर मातेलासुद्धा बेंबीजवळ उपचाराची गरज आहे म्हणून सिव्हिलला पाठवण्यात आलं. परंतु असं डायरेक्ट त्या पेशंटला पाठवणं मला वाटतं अतिशय हलगर्जीपणाचं लक्षण आहे. कारण आता ती माणसं सरळ साधी होती म्हणून इथं आली, इथं आल्यानंतर त्यांना ॲडमिट व्हायला जागा होती. 4-4.5 तास ते बाहेर बसून होते, त्यांच्यावर उपचाराची तत्काळ उपचाराची गरज असताना त्यांना उपचार मिळत नव्हते. हेच जर समजा ते साधे सरळ नसले असते आणि घरी गेले असते, काही बाकीच्या गोष्टी झाल्या असत्या. एकीकडं आपण कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते, शहर असो ग्रामीण भाग असो दोन्हीकडं दिवसेंदिवस ही संख्या वाढते, हे आटोक्यात कसं आणायचा हा प्रयत्न करत असताना कोण्या अधिकाऱ्याच्या अशा हलगर्जीपणामुळं त्याला अजून बळ मिळू शकतं असं वाटतं. तर हा हलगर्जीपणा थांबला पाहिजे, संबंधितावर दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.